खेड तालुक्यातील खरीप पूर्व हंगाम कोरोना साथ रोगाबाबतचा आढावा आणि उपाययोजना, चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढाव्यासह शिक्षण, बांधकाम, अंगणवाडी, छोटे पाटबंधारे, नळ पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, वीज वितरण कंपनी, महसूल कामांची सध्याची स्थिती आणि निधीबाबत अपूर्ण कामांचा आढावा जिल्हा परिषदेच्या वतीने खेड पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आला. प्रत्येक पंचायत समितीच्या सदस्याला काय हेडवाईज खर्च आहे त्याची सगळी माहिती द्या आणि सगळी शीट उद्यापर्यंत नायकवाडे साहेब दिली पाहिजे. मी सोमवारी जर मी माहिती घेतली मिळाली नाही तर मग मी तुमच्यावर ऍक्शन घेणार. मी गेल्या 1.5 महिना झालं सांगतोय. एकूण 43 रुग्ण आपल्याकडे डिस्चार्ज झालेले आहेत. 2 रुग्णांची डेथ झालेली आहे आणि ह्याला तेरा ॲक्टिव्ह रुग्ण आपल्या तालुक्यामध्ये होते. परंतु आत्ताच जे काल आपण म्हाडामधून जे 21 आणि प्रायव्हेट लॅबमध्ये केलेले 720 सौ पॉटल होते ज्याच्यामध्ये एकूण 13 पॉझिटिव्ह, आज आपल्या 17 पॉझिटिव्ह आलेले आहेत. टोटल ॲक्टिव्ह केसेस आज आपल्याकडे 30 झालेले आहेत. यामध्ये गडाचेवाडीमध्ये जे एक इंडेक्स केस होती त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आता 30 आहेत. आज 17 पॉझिटिव्ह आलेले आहेत. गडाचेवाडीचं एक केस आयसीयूमध्ये म्हणजे सिरियस आहे, बाकी स्टेबल आहेत. भविष्यातील एकंदरीत प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह ऍक्टिव्हिटीसाठी सर आपण म्हाडामध्ये स्वॅब टेस्टिंग, संशयित आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आज रोजी आपल्याकडे 400 बेड व्यवस्था आहे आपल्याकडे तिथं. आणि आपण तालुक्यामध्ये 2 DCSC क्रिटिकेअर आणि युनिकेअर असे 2 हॉस्पिटल, 50 बेडेड आणि 60 बेडेड असे 2 हॉस्पिटल आपण मॉडरेट टू सिव्हिअरसाठी साहेब आपण ताब्यात घेतलेले. आज रोजी क्रिटिकेअरला आपल्याकडे 16 पेशंट ॲडमिट आहेत आणि युनिकेअरला 5 पेशंट ॲडमिट आहेत. 24 तास कधी वाटलं तरी तो अवेलेबल उपलब्ध राहील. आता उद्या पुण्यातला नेमला आहे, तो इथे येणार 8 तास असतो. त्याला इंडिव्हिज्युअल स्वतःच प्रॅक्टिस करायला परवानगी देत नाही. त्यांनी कंपल्सरी जरी 8 तास ड्युटी असली तरी बाकीच्या वेळेस त्यांनी बाकीचं नाही केली स्वतःच. नगरपालिकेने तुम्ही काढले पाहिजे नाही त्याच्या पैसे नाही सगळं ग्रामपंचायतीकडे. तुम्ही सगळं उठसून आलं ग्रामपंचायतीचा ऑर्डर काढताय, ग्रामपंचायती घ्या, ग्रामपंचायती घ्या, ग्रामपंचायती किती पैसे घ्या. सीओ साहेब, आपला पीओ साहेब या तुम्ही सर्टिफाय करू शकता ग्रामपंचायत घेतले म्हणून. पैसे नाही ग्रामपंचायत. तुमचा राव तालुका एवढा सदन याच्यामध्ये तुम्ही नियोजन तुमच्याकडे हे शरदराव म्हणजे तसं आपण आहे म्हणजे 100% म्हणून. आणि जी आशा लोक खाली काम करते तिच्याकडे काय नसेल तर काय करायचं. पश्चिम भाग आहे, आदिवासी भाग आहे, तिथे चेक करा ना. विस्तराधिकारी कोण आहे? विस्तराधिकाऱ्यांनी उद्याच्या उद्या प्रत्येक ग्रामपंचायतचं व्हेरिफिकेशन आणि टीएचओनी मला रिपोर्ट द्यायचा की त्या त्या शौकरला या 5 गोष्टी मिळाल्यात का नाही. सॅनिटायझर सकट ज्याची संख्या नाही ती द्या. आम्ही त्याच्यामध्ये शरदराव आपण त्या गोष्टी आयडेंटिफाय केल्या. सोमवारी ती फाईल केली होऊन आपण घेतोय. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला त्या 10 गोष्टींमधल्या त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातल्या काही गोष्टी नाही आहेत. उद्या शाळा चालू झाल्या किंवा काही काम पंचायतीत काम करतात. 1000 हेक्टरचं जे क्षेत्र आहे त्याची आपली 1940 क्विंटलची जी आपली मागणी होती हे आपल्याला 1830 क्विंटल भाग बियाणे प्राप्त झाले आणि उरलेले जे आहे ते लोकांनी म्हणजे भाग बियाणे कन्सेल नाही. त्यांच्यावर कॉर्डिनेट काम करायचं काम महसूलच आहे.
खेडमध्ये केलं नाही हजारो झाले वर्षी पाऊस काळ चांगला झालाय त्यामुळं मागच्या वर्षी जी टँकरची परिस्थिती होती आता नसेल, परंतु पुढल्या वर्षी सेम परिस्थिती जर टँकर दुष्काळाची झाली होऊ नये तर त्यावेळेस पण अशीच परिस्थिती होईल. तर त्या गावातल्या जर टँकर लागत असेल तर आपण आणि नऊ मंडळ आहेत सर. आज टीएचओ ऑफिसकडून आपण आढावा घेतल्याप्रमाणे आज 59 आणि आज आढळलेले 15 कोरोना रुग्ण असून 75 रुग्णांची संख्या झालेली आहे. त्यापैकी 30 ऍक्टिव्ह आहेत सर. या 15 रुग्णांचं जो गावात प्रतिबंधित क्षेत्रासाठी प्रस्ताव आला तर आम्ही त्याची घोषित करण्याचा आदेश देत आहोत. दुसरं असं की सर, 3/6 रोजी जो निसर्गचक्र वादळ आला होता त्यापैकी ह्या तालुक्यामध्ये कच्ची घरे जी आहे ते एकूण बाधित खातेदारांची संख्या 32 आहे. त्यांचे पंचनामे करण्यात आलेले आहे. कच्ची घरे अंशतः 1,580 ही संख्या असून त्यांचेही पंचनामे करण्यात आलेले आहे. झोपड्यांची संख्या 41 आहे. गडगड सर, एकूण 191 गावांपैकी 70% घरांची नुकसान झालेली आहे. त्यांचे पंचनामे चालू आहेत. आता एकूण 15 कामं मंजूर होती, त्यातली 7 कामं पूर्ण झाली, 5 कामं अपूर्ण आहेत, 3 कामं निविदा स्तरावर होती. 9 कामं मंजूर होती, त्यातली 7 कामं पूर्ण झाली, 1 काम सुरू आहे. 19-20 14 कामं उद्या सकाळपासून जे सर आढावा घेणार आहे त्यांच्याकडे राईट पण प्रगतीपथावर आहे. 2 कामं टेंडर स्टेजला आहे. 1 काम पूर्ण झालं. 19-20 1 मंजूर होतं, 1 पूर्ण झालं. 19-20 2 मंजूर होती, दोन्ही कामं टेंडर स्टेजला आहे. आरोग्याची 18-19 7 कामं मंजूर होती, 5 कामं पूर्ण झाल्यात, 2 कामं सुरू आहेत. 19-20 2 कामं मंजूर आहेत, त्यातलं 1 काम टेंडर स्टेजला आहे आणि 1 काम रद्दसाठी प्रस्तावित केलेलं आहे. त्यात आमच्या जवळजवळ एसटी लाईनचे 187 कोड पडले होते, आयटी लाईनच्या जवळजवळ 694 कोड. त्यातलं आम्ही 180 कोडचं काम झालेलं आहे आमचं एसटीचं आणि एलटी कामचं जवळ 517 कोडचं काम झालेलं आहे. त्यात मेजर गावामध्ये जवळजवळ आमच्याकडे काही 31 गावं येतात आमच्या राजमुक्ती विभागामध्ये. त्या सगळ्याच गावात जवळजवळ नुकसान झालं होतं. मेजर जे नुकसान झालं होतं आमच्याकडे चोडूस वाडा पाईप सेक्शन हे त्याचे पश्चिम पट्ट्यातले सेक्शन आहे, त्यात जास्त नुकसान झालं होतं. या 3 सेक्शन मध्ये या आमच्या कडूस पाईट आणि वाडा सेक्शन मध्ये जवळजवळ 47 गावामध्ये हे नुकसान झालं होतं. म्हणजे कडूस मध्ये जवळ 16 गाव, पाईट मध्ये 23 गाव आणि वाडामध्ये 7 गाव. आपण गावं आपण पहिल्या टप्प्यामध्ये 14 कामं मंजूर झाली होती, त्यापैकी 18 कामं पूर्ण आहेत, 2 कामं चालू आहेत आणि 1 कामाचा बदल प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यानंतर त्यामुळे त्या गावाला निधी मिळाला पाहिजे त्यामुळे त्यांनी ते काय होतं बजेटचं मीटिंग होतं त्याचा क्रिया निधी नाही पहिल्या टप्प्यात 17-18 मध्ये डीपीसीची 14 कामं मंजूर होती, त्यापैकी 11 कामं पूर्ण झालेली आहे,
दोन कामं चालू आहेत आणि त्यातला एक गोल्डी होऊन गेली तर एक बदल प्रस्ताव पाठवला. दोन्ही कामं तुमच्याकडे एस एस सीकडे एका बांधकाम काय निधीबाबत अपूर्ण कामांचा आढावा जिल्हा परिषदेच्या वतीने खेड पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आला. आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काका काकडे, सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योतिताई आरगडे, जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट, शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, भगवान पोकरकर, चांगदेव शिवेकर, नायब तहसीलदार मालती धोत्रे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी गाढवे, आळंदी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर भूमकर, वीज वितरण उपअभियंता मनीष कडू, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुरेश कानडे, पाटबंधारे विभागाचे दीपक गोडे, पाणीपुरवठा अभियंता एस डी चाटे आदींसह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी तुकाराम बोंबले, पुणे लाईव्ह न्यूज, राजगुरुनगर. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.